मालमत्ता कराबाबत महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मनपा आयुक्तांना दिलगिरी व्यक्त करण्याबाबत दबाव टाकला असता आयुक्तांनी यास दुजोरा दिला नाही. काही ठिकाणी एक ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न होता आणि एक ठिकाणी वॉर्ड ऑफिसने गन पण काढलेले होता. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आमचे कर्मचारी जातात तर त्यांच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीची जबाबदारी प्रशासनाच्या अधिकारी म्हणून कॉर्पोरेशन कमिशनर आहे की त्यांच्या सिक्युरिटी व्हायला पाहिजे. हा भाग आहे सिक्युरिटीचा. जेव्हा आमचे लोक तिथे जातात तेव्हा सिक्युरिटी असायला पाहिजे. पोलीस कमिशनरकडे आम्ही विनंती केलेली होती की एक मीटिंग आपली डिस्कशन मीटिंग जो थकबाकीदार आहे आणि कॉर्पोरेशनच्या प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये जेवढं लोक आहेत त्यांच्यासोबत एक मीटिंग घेऊ. हा कोणी घसरचा वातावरण नव्हता, कोणाच्या विरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा नव्हता. हा मीटिंग पीसफुल झाली, कुठे प्रकारचा इन्सिडेंट झाला नाही, फक्त एक डिस्कशन करण्याचा होता. पोलीस कमिशनर साहेबांना पण यामध्ये केलं आहे की आमच्या उद्देश फक्त डिस्कशन करणं आहे आणि आम्ही सील बंद करण्यासाठी फक्त कारवाई करण्यासाठी नाही आहे. फक्त पोलीसची ड्युटी राहणार आहे जो अधिकारी या जो कर्मचारी कॉर्पोरेशनच्या शहरातील मालमत्ता कराबाबत आज महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. पोलीस प्रशासनाची मदत घेऊन शहरातील मालमत्ता कर वसुलीची महापालिका प्रशासनानं मोहीम सुरू करण्याचा विचार केल्यानं अनेक मालमत्ता धारकांकडून यास विरोध होत होता. पोलिसांची मदत घेऊन सक्तीनं मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महानगरपालिकेतील सत्ताधारी बैठका घेत असल्याचं पडसाद आज सर्वसाधारण सभेतही उमटलं. 300 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी आयुक्तांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. यावर सत्ताधारी व विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आपला विरोध दर्शवला होता. बड्या थकबाकीदारांसाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीनं करवसुली करणं योग्य असलं तरी मध्यमवर्गीय मालमत्ता धारकांसाठी ही करवसुली डोकेदुखी ठरणारी आहे असं आज झालेल्या सर्वसाधारण सभेतून स्पष्ट झालं. आयुक्तांविरोधात नगरसेवक राजू शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्तांनी याबाबत सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केल्यानं इतर सदस्यांनीही याला पाठिंबा दर्शवत आपला रोष व्यक्त केला. प्रशासनाच्या पण एक पोलीस कमिशनरकडे मीटिंग घेऊ काय की मागच्या वेळी पण एक घटना झाली होती. गुंडगिरी करतात पोलीस कमिशनर माननीय आयुक्त साहेबांना हे माहिती नाही की नागरिकांना बंदूक नाही काढली, अधिकाऱ्यांना नागरिकांवरती बंदूक काढली आणि महानगरपालिकेच्या कमिशनरच्या दालनामध्ये माननीय इथल्या करदात्याला बोलायला पाहिजे होतं, त्यांची हिअरिंग घ्यायला पाहिजे होती, त्यांना विचारलं पाहिजे होतं त्यांचा प्रॉब्लेम काय, त्यांच्या अडचणी काय, इथे सॉल्व करायला पाहिजे होत्या. आपण ISI आणि ते IPS आहे, आपला अधिकार मोठा आहे, आपल्याला महानगरपालिकेने आपल्याला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे आणि महानगरपालिका एक सांगताय की तुम्ही त्याची प्रॉपर्टी लिलाव करा, जप्त करा, विका, पण अशी परिस्थिती ना करू की त्याला पोलीस कमी. आपल्याकडे नोटीस आहे, नोटीस मध्ये काय सांगितलं, पोलीस आयुक्तालयात 8:00 8 तारखेला उपस्थित राहा म्हणून. काय करत होती आपल्याला पोलीस आयुक्तालयामध्ये मीटिंग घेण्याची, आपल्या कार्यालयात का मीटिंग घेतली नाही. आणि हा अधिकाराचा विषय आहे महापौर साहेब, हा काय विषय आहे, पोलीस कमिशनरनं पोलीस कमिशनरचं काम करावं, महानगरपालिकेचा कर कसा वसूल करायचा, महापालिका कशी चालवायची, स्वच्छता कशी करायची, चांगलं पाणी, चांगले रस्ते, चांगली लाईट, चांगली सुविधा कशी करायची, हे प्रशासनाचा आयुक्ताचा विषय महापौर साहेब. पोलीस घेऊन जाऊन त्या नागरिकांना पैसे वसूल करायला घेतो, नाही तर आपण त्या नागरिका आपल्या कर्मचाऱ्यावरती अटक घेऊन आपल्या अधिकाऱ्यांना मार होऊ नये, मारहाण होऊ नये म्हणून आपण ते पोलीस संरक्षण आपल्यासाठी घेऊन जातो. पण याने ती हाईट केली त्याच्यापेक्षा दुसरं झालं की नागरिकांच्या घरी जायचं, पोलिसांनी घेऊन जायचे, पैसे वसूल करायचे, ते देत नाही म्हणून पोलीस कमिशनरकडे मीटिंग लावायची, ही कोणती पद्धत या शहरामध्ये नवीन चालू झाली. इथे आमदार खासदार लोकप्रतिनिधी महापौर नगरसेवक नाही आहेत. आपल्या वॉर्ड ऑफिस मध्ये जे जुने आपले रजिस्टर असतात महापौर साहेब, आपण दरवर्षी ते रजिस्टर आपण नवीन नोंदणी करत असतो, अहो त्याचे शेवटचे पिते जाऊन चेक करा, ते फाटलेले तो अक्षरशः इकडे झाले, त्यातले काही काही प्रॉपर्टी गायब झाले, फाडून टाकलेले आहेत, फाडून टाकलेत. मात्र मनपा आयुक्तांनी या संदर्भात सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यात नकार दर्शवला, यामुळे सभागृहात काही वेळ तणावही निर्माण झाला होता.
नंतर महापौर तुपे यांनी यापुढील कोणतीही बैठक मनपाच्या सभागृहात किंवा डॉक्टर बाबासाहेब संशोधन केंद्रातच घेण्यात येईल असं सांगत सभा रद्द केली. मला वाटतं आयुक्त साहेब, आता आपण चांगल्या भावनेतून या सभागृहात काम करत असताना मला वाटतं जे महापौर म्हणून मी असं सांगतो की याच्या पुढे बैठका आपल्या ज्या महापालिकेचे हॉल आहे जे करते याच ठिकाणी व्हाव्यात.